हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत एक नवीन टॉपिक जो आहे कनेक्टिंग लिंक्स आणि त्यानंतर आपल्याला पाहायचा एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस. तर आपण याच्या आधी या लेसनमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी शिकलेलो आहे, जसं की जे आपण म्हणतो की जे हेरिडिटरी इन्फॉर्मेशन आहे जे आपल्या पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंगकडे ट्रान्सफर होतं, त्याच्यानंतर आपण इव्होल्युशन बघितलं. इव्होल्युशनमध्ये काय पाहिलं आपण की एका सिस्टमॅटिक वेने खूप वर्षांच्या कालावधीनंतर एखाद्या ॲनिमलमध्ये काही चेंजेस येतो, है ना, आणि त्याच्यामुळे तो ॲनिमल जो आहे तो एक काहीतरी वेगळ्या स्पेसिसमध्ये आपल्याला बघायला मिळतं. बरोबर, त्या सर्व गोष्टीचे काही इव्हिडन्सेस आपण पाहिले. सर्वात पहिला पाहिला मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्सेस, देन पॅलिओन्टोलॉजिकल इव्हिडन्सेस, अगेन लाईक दॅट, अशा प्रकारचे आपण खूप सारे इव्हिडन्सेस बघितले. इथे आता आपले काही दोन इव्हिडन्सेस बाकी राहिलेले होते, ते आपण इथे कव्हर करू. आणि त्याच्यानंतर एक महत्त्वाचा टॉपिक जो आहे डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, त्यालासुद्धा आपण इथे समजून घेणार. तर सर्वात पहिलं मला पाहायचं आहे कनेक्टिंग लिंक्स म्हणजे काय असतं. आता कनेक्टिंग लिंक्सच्या नावावरूनच माहीत पडते की जर दोन स्पेसिस माझ्याकडे आहे किंवा दोन ॲनिमल्स माझ्याकडे आहे आणि त्या दोघांमध्ये काही काही गोष्टी अशा आहेत ज्या सारख्या आहेत, ठीक आहे ना, की दोन माझ्याकडे स्पेसिस आहे किंवा दोन माझ्याकडे ॲनिमल्स आहे, दोन मी काही प्लांट्स घेतले आणि त्या दोघांमध्ये जर मी पाहिलं तर बाकीच्या गोष्टी त्या वेगवेगळ्या होत्या पण काही महत्त्वाच्या एक दोन गोष्टी आहेत ज्या सारख्याच्या. तर असं जेव्हा आपल्याजवळ असते तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, कनेक्टिंग लिंक्स. तर आपल्याला कसं एक्सप्लेन करूया, आपण सम प्लांट्स अँड ॲनिमल्स शो सम मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स बाय विच दे कॅन बी रिलेटेड टू डिफरंट ग्रुप्स, हेन्स दे आर कॉल्ड कनेक्टिंग लिंक्स. ठीक आहे, यांनी काय म्हटलं आहे, सम प्लांट्स अँड ॲनिमल्स शो सम मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर. काही प्लांट्स आणि ॲनिमल्सच्या केसमध्ये काही मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर असे असतात जे बिलकुल सारखेच असतात दोघांमध्येही, आणि त्या केसमध्ये मग आपण त्यांना काय म्हणतो की ते काय झाले, एक प्रकारचे कनेक्टिंग लिंक्स झाले. झाले की नाही, आता मग कसं समजून घेणार ते बघत एक सिम्पल से एक्झाम्पल आपल्याकडे इथे दिलेलं आहे त्यांनी. इन पेरिपॅटस, पेरिपॅटस नावाचा एक आपण जर स्पेसिस बघितला तर याच्यामध्ये काय असतं बघा, याची जी बॉडी असते ती सेगमेंटेड बॉडी असते. सेगमेंटेड म्हणजे काय, असे तुटक तुटक पार्टमध्ये जी बॉडी कनेक्टेड असते त्याला आपण म्हणतो सेगमेंटेड बॉडी. लास्ट इयर तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये या गोष्टींना शिकलेले आहात. थीन क्युटिकल, त्याच्या बॉडीवर जे क्युटिकलचा पार्ट असतो तो छोटासा असतो, थीन असतो, बारीक असतो. त्यानंतर पॅरापोडिया लाईक ऑर्गन, याच्यावरती काही ऑर्गन्स असतात ज्यांचं स्ट्रक्चर पॅरापोडिया सारखं असतं. कारण लक्षात तुमचं, म्हणजे पॅरिपॅटसच्या केसमध्ये काही कॅरेक्टर्स असे आहेत जे अशा प्रकारचे शो करतात, सेगमेंटेड बॉडी, थीन क्युटिकल आणि पॅरापोडिया लाईक ऑर्गन्स. बट याच या पेरिपेटसमध्ये आपल्याला आणखी पण काही गोष्टी बघायला मिळतात, जसं ट्रॅचिअल रेस्पिरेशन, याचं जे रेस्पिरेशन आहे ते ट्रॅचिअल वेनी तो रेस्पिरेशन करतो. ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम, याची सर्क्युलेटरी सिस्टीम ही ओपन सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये येते, ठीक आहे ना. बट या ज्या दोन प्रॉपर्टीज आहेत कोणत्या कोणत्या, ट्रॅचिअल रेस्पिरेशन आणि ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम, या प्रॉपर्टीज असतात कोणामध्ये, ऑर्थ्रोपोडा नावाच्या स्पेसिसमध्ये, ठीक आहे ना. आपण दोन प्रकारच्या गोष्टींना इथे कम्पेअर करतो आहे, एक आहे पॅरिपॅटस आणि एक आहे ऑर्थ्रोपोडा, ठीक आहे. तर ऑर्थ्रोपोडामध्ये आपल्याला या प्रॉपर्टीज बघायला मिळत आहे, याच पेरिपेटसमध्ये आपल्याला या प्रॉपर्टीज मिळत आहे आणि याच पेरिपेटसमध्ये या पण प्रॉपर्टीज मिळत आहेत. जबकि या प्रॉपर्टीज कोणाच्या आहे, ऑर्थ्रोपोडाच्या. याचा अर्थ की पेरिपेटस हा या ग्रुपमधल्या आपण प्रॉपर्टीज शो करतोय आणि या ग्रुपमधले प्रॉपर्टीज शो करतो, आणि त्याच्यामुळे मी काय म्हणू शकतो की पेरिपेटस हा एक कनेक्टिंग लिंक आहे ॲनिलिडा आणि ऑर्थ्रोपोडाच्या मधातला. तर ह्या ज्या प्रॉपर्टीज होत्या, सेगमेंटेड बॉडी, थीन क्युटिकल आणि पॅरापोडिया लाईक ऑर्गन, या प्रॉपर्टीज कोणाच्या आहे, या आहे ॲनिलिडाच्या. आणि या ज्या खालच्या प्रॉपर्टीज आपण पाहिलं, ट्रॅचुअल रेस्पिरेशन आणि ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम, या प्रॉपर्टीज आहे ऑर्थ्रोपोडाच्या. या सर्व प्रॉपर्टीज तुम्ही लास्ट इयर शिकलेल्या आहात आणि या पण प्रॉपर्टीज आपण लास्ट इयर शिकलो, तर त्यावेळी तुम्ही जास्त डिस्कस इथे करणार नाही, आपलं जास्त मोठा व्हिडिओ नाही बनवायचा, है ना. तर सेगमेंटेड बॉडी तुम्हाला सांगितलंच मी, थीन क्युटिकल आणि पॅरापोडिया लाईक ऑर्गन हे असतात कोणामध्ये, ॲनिलिडामध्ये. ट्रॅचुअल रेस्पिरेशन, ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम हे असतं ऑर्थ्रोपोडामध्ये. या दोन्ही गोष्टी तुम्हाला एकाच एकात बघायला मिळून राहणार कोणामध्ये, पॅरिपॅटसमध्ये. आणि त्याच्यामुळे मी काय म्हणू शकतो, पॅरिपॅटस इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनिलिडा अँड ऑर्थ्रोपोडा. ओके, आणखी एक एक्झाम्पल आपण याच्यात घेतो आहे, ते आहे डगबिल पॅलापिटस. डगबिल प्लॅटिपसला जर आपण विचार केला तर डगबिल प्लॅटिपस जो आहे तो अंडे देतो, ले एग्स लाईक रेप्टाईल्स. आणि आपल्याला माहीत आहे की अंडे देणे हे कोणाची प्रॉपर्टी आहे, रेप्टाईल्सची, है ना. आपल्याला माहीत आहे स्नेक असेल तर हा एक रेप्टाईल आहे, तो अंडे देत असतो. त्यानंतर आपण पाहिलं की जे आपल्याकडे आणखी कोणते कोणते ॲनिमल्स असतात, भरपूर सारे असे ॲनिमल्स घेऊ शकतो ज्या सरपटणारे आहेत, जसं आपल्याकडे वॉल लिझार्ड आपल्या घरी असतात ते, है ना.
तर तिला पण आपण बघायला, तर त्या केसमध्ये ती काय करते, अंडे देते, आणि ती अंडे देण्याची प्रॉपर्टी ही कोणाची आहे, मग रेप्टाईलची आहे. परंतु या डगबिल प्लॅटिपसला जर आपण चेक केलं तर याच्या केसमध्ये याच्या बॉडीवरती तुम्हाला हेअर्स पण बघायला मिळतात आणि याच्या बॉडीवरती मॅमरी ग्लँड सुद्धा आहे. आता मॅमरी ग्लँड म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे, आपण जर गाय बघतो आहे किंवा आपल्या इकडे बकरीला बघतो आहे तर या सर्व मॅमल्समध्ये येतात, आपण सुद्धा मॅमल्समध्येच येतो. तर या सर्वांच्या बॉडीमध्ये एक कॉमन आहे. काय कॉमन आहे की जी गाय असते काऊ असते ती आपल्या बाळाला म्हणजे तिच्या जे वासरू असेल तिला ते दूध पाजू शकते, है ना. म्हणजे तिच्या बॉडीमध्ये ती मॅमरी ग्लँड दिली आहे की ज्याच्यामुळे ती आपल्या बाळाला दूध पाजू शकतो, बरोबर. तर ज्यांच्याही बॉडीमध्ये त्या ग्लँड्स असतात, मॅमरी ग्लँड्स असतात, त्यांनाच आपण मॅमल्स म्हणतो, बरोबर की नाही. तर या केसमध्ये यांच्या बॉडीवर सुद्धा मॅमरी ग्लँड्स अवेलेबल आहे आणि हेअरसुद्धा. आता बघा, जर डगबिल प्लॅटिपसला मी रेप्टाईलमध्ये घेतलं तर रेप्टाईलसारखी प्रॉपर्टी पण दाखवतो येतो, आणि त्याला जर मी कन्सिडर केलं ॲज अ मॅमस तर या केसमध्ये तो मॅमरी ग्लँड्स आणि हेअर्स यासुद्धा प्रॉपर्टी शो करतो आहे. याचा अर्थ की हा जो डगबिल प्लॅटिपस आहे हा रेप्टाईल्स आणि मॅमल्स यांच्या मदतीने कनेक्टिंग लिंक्स आहे. म्हणजे तो काय करतो आहे, दोघांच्याही काही काही प्रॉपर्टीज शो करतो. आता या सर्व गोष्टींवरून मी काय सांगू शकतो नेमकं हे मला समजून घ्यायचं. पॅरी पॅटर्सनी तुम्हाला ॲनिडाच्या प्रॉपर्टीज पण दाखवल्या, ऑर्थ्रोपोडाच्या प्रॉपर्टीज पण दाखवल्या. या केसमध्ये डगबिल प्लॅटिपसनी तुम्हाला मॅमल्सच्या प्रॉपर्टीज पण दाखवल्या आणि सोबत रेप्टाईलच्या प्रॉपर्टीज पण दाखवल्या. तर याच्यावरून आपण काय सांगू शकतो की काही ॲनिमल्स असे असू शकतात की जे आधी रेप्टाईल्समध्ये होते आणि नंतर त्यांनी स्वतःला डेव्हलप करून कशामध्ये आले, मॅमल्समध्ये आले. किंवा आपण असं म्हणू शकतो की काही ॲनिमल्स पहिले ॲनिडामध्ये होते, आता ते डेव्हलप होऊन आर्थ्रोपोडामध्ये आले, किंवा वॉइस वर्सच्या उलटही होऊ शकतात. या सर्व गोष्टीत आपण हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की त्या दोन ॲनिमल्समध्ये काही ना काही मॉर्फॉलॉजिकल सिमिलॅरिटी आहे, ज्याच्यामुळे आपण त्यांना म्हणू शकतो की हे कनेक्टिंग लिंक आहे दोन्ही ॲनिमल्सच्या मदतीने किंवा दोन्ही अलग अलग स्पेसिसच्या मदतीने. आय होप तुम्हाला हा कन्सेप्ट जो आहे कनेक्टिंग लिंक्सवाला हा समजला असेल, है ना. आता मी समोर जातो आहे आणि समोर आपण बघूया एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्सेसला आणखी थोडंसं डिटेल्समध्ये की नाही नेमकं ते एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्सेस नेमकं काय आहे. तर सिंपल आपण लिहायला येते, कम्पेरिंग स्टडी ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट ऑफ व्हेरियस व्हर्टिब्रेट्स. आपण जर खूप अलग अलग व्हर्टिब्रेट्सचा स्टडी केला, जे तुमच्या बुकमध्ये त्याची डायग्राम पण दिली आहे, आता मी ते डायग्राम नाही काढू शकलो पण तुम्ही ते बुकमध्ये बघू शकता. तर त्या डायग्राममध्ये तुम्हाला खूप सारे अलग अलग ॲनिमल्सचे मतलब खूप छोट्या साईजमध्ये किंवा आपण म्हणू शकतो की एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटच्या वेजचे त्याचं स्ट्रक्चर कसं होतं ते दाखवलेलं आहे. तुम्ही जर त्या स्ट्रक्चरला स्टडी कराल तर तुम्हाला बघायला मिळेल ऑल एम्ब्रियोज आर एक्स्ट्रीमली सिमिलर. सर्वच एम्ब्रियोज जे तुम्हाला बघायला मिळतात ते जवळपास सारखे सारखेच आहे, त्यांच्या बॉडीमध्ये इनिशियल स्टेजेसमध्ये खूप सिमिलॅरिटी आहे. बट जसजसं मग त्यांची साईज वाढत जाते, पुढे जाऊन ते काही मोठ्या ॲनिमल्समध्ये कन्वर्ट होतात, तर मग तेव्हा तुम्ही बघता की त्यांच्या बॉडीमधली जी सिमिलॅरिटी आहे ती चेंज झाली आहे, ती डिक्रीज झाली आहे ग्रॅज्युअली. याचा अर्थ आपण काय म्हणू शकतो की जेव्हा ते एम्ब्रियोनिक स्टेजमध्ये अगदी सारखे दिसत आहे बट समोर जाऊन त्यांचं ग्रॅज्युअल त्यांच्या बॉडीमध्ये काही चेंजेस होऊन राहिले, तर याचा अर्थ असा होऊ शकतो की ते सर्वच्या सर्व ॲनिमल्स जे आहेत त्या सर्वांचा ॲन्सेस्टर जो असेल तो सेमच असेल. इट शोज कॉमन ओरिजिन ऑफ ऑल दीज ॲनिमल्स. म्हणजेच जेवढे काही ते आपले त्या ठिकाणी आपण स्टडी करणारे व्हर्टिब्रेट्स आहेत तर सर्वांचा ॲन्सेस्टर मे बी सेमच असेल. या गोष्टीचा आपण निष्कर्ष काढू शकतो एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्सेसवरून, ठीक आहे ना. तुम्हाला हा सुद्धा कन्सेप्ट समजला असेल, याची तुम्हाला डायग्राम तुमच्या बुकमध्ये दिली आहे, ती तुम्हाला बघायची. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा टॉपिक आपण इथे बघायचा आहे, थोडं डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, ठीक आहे ना. तर डार्विननी आपलं एक बुक लिहिलेलं आहे ज्या बुकचं नाव आहे ओरिजिन ऑफ स्पेसीज, आणि या बुकमध्ये त्यांनी खूप काही इन्फॉर्मेशन दिली आहे, त्यातली काही इन्फॉर्मेशन आपण इथे स्टडी करणार आहोत जे आपल्या सिलेबसमध्ये लिहिलेलं आहे. तर सर्वात महत्त्वाचा आपण सर्वात फर्स्ट वस्तू आहे त्या आहे सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. आता या गोष्टीला मी तुम्हाला मागच्या पिरियडमध्ये पण समजून सांगितलं होतं की सर्वायवल ऑफ द फिटेस्ट काय असतं, है ना. जेव्हा आपण बघतो आहे की आपल्या पृथ्वीवरती खूप सारे ॲनिमल्स आहेत, बरोबर की नाही. आपण फूड चेन शिकलेलो आहे, फूड वेब शिकलो आहे, भरपूरसे ॲनिमल एकमेकावर डिपेंड करतात. काही ॲनिमल्स दुसऱ्या आम्हाला खाऊन जगतात, काही ॲनिमल्स लिव्हिंग थिंग आणखी दुसरे कोणत्या आपल्याकडे प्लांट्स आहेत त्यांना खाऊनसुद्धा जगतात, बरोबर. म्हणजेच काय आहे ते एकमेकांवर डिपेंड आहे असं आपण म्हणू शकतो. परंतु आता एवढ्या साऱ्या ॲनिमल्समधून कोणता ॲनिमल पृथ्वीवर जगू शकेल हाही एक मोठा प्रश्न आहे ना, की आपल्याकडे ॲनिमल्स तर खूप सारे आहेत. टायगर आहे, लॉयन आहे, फॉक्स आहे, सर्वच एकाच कॅटेगरीमध्ये येणारे ॲनिमल्स आहेत. तर तिघांपैकी कोण चांगला जगू शकेल, है ना. याच्याव्यतिरिक्त आणखी पण खूप सारे ॲनिमल्स आपल्या पृथ्वीवर अवेलेबल आहेत, तिघांपैकी कोण चांगला जगू शकेल या गोष्टीला आपल्याला एक्सप्लेन करून सांगितलं डार्विननी बाय युजिंग अ थेरी सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. तर यांचं म्हणणं असं आहे
की जेवढे काही ॲनिमल्स आपल्या अर्थवर आहेत ते सर्व एकमेकांसोबत कम्पीट करतात, त्यांची एकमेकांसोबत कॉम्पिटिशन होतं. जसे आपल्या स्कूलमध्ये आपण बघतो की नाही, सर्व मुलांमध्ये कॉम्पिटिशन असते की कोण फर्स्ट रँक आणेल, कोण सेकंड आणेल, कोण जास्त पर्सेंटेज घेणार या सर्व गोष्टीमध्ये. किंवा एखाद्या स्पोर्ट्सचा विचार केला तर स्पोर्टमध्ये कोण ट्रॉफी जिंकून आणणार, बरोबर. तशाच प्रकारची काही आपण म्हणू शकतो की कॉम्पिटिशन या सर्व ॲनिमल्समध्ये, सर्व प्लांट्समध्ये एकमेकांसोबत होत असतं. आणि ज्या प्रॉपर्टी त्या सर्व कॉम्पिटिशन नंतर जो सर्वांमध्ये बेस्ट असेल, जो सर्वांच्या सर्व आपण म्हणू शकतो की त्या कंडिशन्सनुसार स्वतःला जो तिथे ॲडजस्ट करून घेऊ शकत असेल, तोच ॲनिमल किंवा ती स्पेसीज जी आहे ती आपल्या अर्थवर जिवंत राहू शकते असं म्हणणं आहे कुणाचं, डार्विनचं. म्हणजे त्याचं म्हणणं काय आहे, दोज ऑर्गॅनिझम सस्टेन विथ शोज द मॉडिफिकेशन इसेन्शियल फॉर विनिंग कॉम्पिटिशन. जर हे जे लाईफ थ्रेटनिंग मॅनरमध्ये होणारं कॉम्पिटिशन आहे, त्या कॉम्पिटिशनमध्ये स्वतःला जो ॲडजस्ट करून घेईल, स्वतःच्या बॉडीमध्ये जे रिलेटेड मॉडिफिकेशन्स करून आलं, तेच ॲनिमल आपल्या अर्थवर जिवंत राहू शकतील असं त्यांचं म्हणणं होतं. हा एक होता फर्स्ट त्याचा टॉपिक जो त्यांनी आपल्या थेरीमध्ये सांगितला. सेकंड जो टॉपिक त्यांनी थेरीमध्ये एक्सप्लेन केला आहे तो आहे नॅचरल सिलेक्शन. तर नुसता ॲनिमल स्वतःला ॲडजस्ट करून गेला आणि तो जगून जाईल असं नाही. त्याच्या व्यतिरिक्त आणखी पण एक गोष्ट आहे जी आहे नॅचरल सिलेक्शन. ज्या कंडिशनमध्ये तो ॲनिमल आहे त्या ठिकाणची जी कंडिशन आहे ती सुद्धा ॲनिमलला सिलेक्ट करेल ना. जसं तुम्ही जर विचार केला, आपण जर एखाद्या वाळवंटामध्ये गेलो है ना, तर त्या ठिकाणी तुम्ही बघता की तिथे खूप रेती असते, खूप जास्त हीट असतं. त्या ठिकाणी जर आपण आपल्या हॉर्सला घेऊन गेलो, त्याला तिथे राहायला सांगितलं, तर तो बॉडीमध्ये कितीही चेंजेस करून आले तरी कदाचित जगू शकणार नाही, है ना. का बरं, कारण त्या ठिकाणचं टेम्परेचर खूप जास्त हॉट आहे आणि सोबत सोबत खाली रेती आहे, ज्या ठिकाणी त्याला चालणं हे खूप डिफिकल्ट होईल. पण त्याच ठिकाणी जर कॅमलचा आपण विचार केला तर ती तिथे आरामशीर जगू शकत, कारण तिच्या पायाचं स्ट्रक्चर असं आहे की ती रेतीमध्ये तिचे पाय फसणार नाही. आणि सोबत सोबत तिच्या बॉडीमध्ये एक वॉटर टँकसारखी अरेंजमेंट आहे, ज्या ठिकाणी ती खूप सरळ पाणी एकादमाने पिऊन स्टोअर करून ठेवू शकते, बरोबर की नाही. म्हणजे नॅचरल सिलेक्शन हा सुद्धा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे की त्या ठिकाणची कंडिशन, त्या ठिकाणचं नेचर कसं आहे, त्या नेचरवर सुद्धा तो ॲनिमल तिथे जगू शकेल की नाही ही गोष्ट डिपेंड करते, बरोबर ना. म्हणजेच सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हा एक इम्पॉर्टंट टॉपिक तर आहे, पण सोबतसोबत कोण आहे, नॅचरल सिलेक्शन. तर या दोन गोष्टीवर खूप जास्त फोकस करून त्यांनी जी आपली पूर्ण इन्फॉर्मेशन आहे ती आपल्यासोबत शेअर केली डार्विननी आपल्या थेरीमध्ये. परंतु या सर्व थेरीला लोकांनी खूप दिवसपर्यंत ॲक्सेप्ट केलं, आताही लोक ॲक्सेप्ट करत आहेत भरपूरशे, बट त्याच्यामध्ये काही ऑब्जेक्शन्स आहे. काही गोष्टीवरती लोकांच्या मनामध्ये अजूनही आपण म्हणू शकतो की कन्फ्युजन आहे की असं कसं होणार. जसं सर्वात पहिला कन्फ्युजन किंवा फर्स्ट डाऊट जो लोकांच्या मनात आहे तो काय आहे, नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. तर आपण बघितलं की इव्होल्युशन ही खूप लॉंग प्रोसेस आहे, खूप वर्षाच्या कालावधीनंतर एखाद्या ॲनिमलमध्ये काही इव्होल्युशनमध्ये एक नवीन स्पेसिस क्रिएट होऊ शकते, तयार होऊ शकते, बरोबर ना. बट या सर्व गोष्टीसाठी फक्त आपण असं म्हटलं की नॅचरल सिलेक्शनच रिस्पॉन्सिबल आहे, नेचर याला सिलेक्ट करेल तर हाच जगू शकेल, हा एकुलता एक फॅक्टर आपण कन्सिडर करू शकत नाही. याच्या व्यतिरिक्त आणखी पण खूप साऱ्या गोष्टी असतात ज्याच्यावरती आपलं आपण म्हणू शकतो की इव्होल्युशन डिपेंड करतं. तर या गोष्टीवरती लोकांचं थोडंसं ऑब्जेक्शन होतं. सेकंड कंडिशन जी आहे ती आहे डार्विन डीड नॉट मेन्शन युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन. आता बॉडीमध्ये मॉडिफिकेशन करून आणणं हे जरुरी होतं सो दॅट ही कॅन बी सर्वाईव्ह इन एनी कंडिशन. त्या कंडिशनमध्ये स्वतःला सर्वाईव्ह करू शकण्यासाठी त्याला मॉडिफिकेशन स्वतःमध्ये करणं आवश्यक होतं. बट ते मॉडिफिकेशन युजफुल असेल की युजलेस असेल याच्या बाबतीत कोणतीही इन्फॉर्मेशन डार्विननी आपल्या थेरीमध्ये दिली नाही, है ना. आपण बॉडीमध्ये जर युजफुल मॉडिफिकेशन करून दिलं चांगलं होईल. जर एखादी ॲनिमल आपल्या बॉडीमध्ये युजलेस मॉडिफिकेशन करून गेला ज्याची काही उपयोग नाही आहे, ज्याच्यामुळे आणखी त्याचे प्रॉब्लेम्स वाढत आहे किंवा आणखी काही रिझन्स आपण म्हणू शकतो, तर त्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची इन्फॉर्मेशन आपल्याला डार्विनने थेरीमध्ये प्रोव्हाइड केलेली नाही आहे. तर आपण म्हणू शकतो की हा एक सुद्धा फॉल्ट त्याच्यामध्ये आहे. आणि लास्ट एक पॉईंट आहे की नो एक्सप्लेनेशन ऑन स्लो अँड ॲब्रप्ट चेंजेस. तर त्यांनी जे म्हटलं की आपल्या बॉडीमध्ये स्वतःला फिट करून घेण्यासाठी काही ना काही चेंजेस ॲनिमल्स प्लांट्स करून आणतील, पण ते चेंजेस स्लो असेल, ते चेंजेस खूप फास्ट असेल की नेमके कसे असेल, कोणामध्ये स्लो असेल कोणामध्ये फास्ट असेल या रिलेटेड कोणतीही इन्फॉर्मेशन डार्विननी आपल्या थेरीमध्ये प्रोव्हाइड केलेली नाही आहे. या सर्व गोष्टीवरून आपण असं म्हणू शकतो की डार्विनची जी थेरी आहे त्या ठिकाणी काही थोडेसे ड्रॉबॅक्स आहेत, पण काही खूप साऱ्या चांगल्या चांगल्या गोष्टीसुद्धा डार्विननी आपल्या थेरीमध्ये आपल्याला एक्सप्लेन केल्या. तर आय होप तुम्हाला हे जे कन्सेप्ट आहे ते समजले असतील. तर मी शॉर्टमध्ये याला थोडंसं रिवाईज करून घेतो. तर कनेक्टिंग लिंक्समध्ये आपण काय बघितलं की दोन स्पेसीज किंवा दोन ॲनिमल्समध्ये आपण कधीकधी काही सिमिलॅरिटीज बघतो, है ना. या प्रॉपर्टीज आपल्याला असं वाटायला लागतात की हा तर रेप्टाईलच्या प्रॉपर्टी आहे, आणि आपल्याला असं वाटायला लागतं की त्याच ॲनिमलमध्ये काही तर मॅमल्सच्या पण प्रॉपर्टीज आहे.
म्हणजे दोघांच्याही प्रॉपर्टीज एकाच ॲनिमलमध्ये कशा येऊ शकतात, बरोबर ना? हा क्वेश्चन जेव्हा मला मनात येतो, तो ॲनिमल म्हणजेच काय असतो आपला कनेक्टिंग लिंक, कदाचित ते ॲनिमल्स म्हणजे रेप्टाईल्स मॅमल्सपासून डेव्हलप झाले असतील किंवा मॅमल्स रेप्टाईल्सपासून डेव्हलप झाले असतील, अशा प्रकारचा एक कन्सेप्ट डोक्यात तिथून यायला लागतो. आणि हे सगळं इथे कनेक्टिंग लिंक्समध्ये समजून घ्यायचं होतं. त्याचे आपण काही एक्झाम्पल्ससुद्धा बघितलं. त्यानंतर आहे एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस. त्याच्यात आपण काय बघितलं की जेव्हा आपण खूप सारे व्हर्टिब्रेट्स त्यांच्या इनिशियल डेव्हलपमेंटच्या कंडिशनमध्ये बघतो आहे, एम्ब्रियोलॉजिकल डेव्हलपमेंटमध्ये बघतो आहे, ते दिसायला सर्व सारखेच दिसतात. आणि नंतर जेव्हा आपण बघतो काही वर्षाच्या कालावधीनंतर किंवा त्यांचं एम्ब्रियो पूर्णपणे डेव्हलप झाल्यावर जेव्हा ते जन्माला येतात, तर त्यावेळेस त्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते काहीतरी वेगळंच होऊन जातं. म्हणजे आपण म्हणू शकतो की त्या सर्वांचा ओरिजिन हा कदाचित सेम असेल, कारण की त्याच्यामुळेच ते एम्ब्रियोनिक स्टेजमध्ये सारखे दिसत आहे. आणि लास्ट आपण जो टॉपिक इथे आज शिकलो तो आहे डार्विन थेरी. डार्विनच्या थेरीमध्ये त्यांनी सांगितलं की कोणताही ॲनिमल हा अर्थवर तेव्हाच जिवंत राहू शकेल जेव्हा तो आपल्या कंडिशननुसार स्वतःला ॲडजस्ट करून घेईल, स्वतःमध्ये काही युजफुल मॉडिफिकेशन करून घेईल, म्हणजेच सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. पण या गोष्टीमध्ये आणखी एक इम्पॉर्टंट टॉपिक कोणता आहे, नॅचरल सिलेक्शन, नेचरसुद्धा कसं आहे त्या कंडिशनचं, ते पण बघणं आवश्यक आहे. आणि याच्यावरती काही ऑब्जेक्शनसुद्धा लोकांनी घेतलं. तर या सर्व टॉपिकला आपण आज इथे शिकलो. त्याच्यानंतर जे टॉपिक्स आहेत ते आपण नेक्स्ट वेळमध्ये कवर करू. याच्या रिलेटेड तुमच्या मनात जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर विचारू शकता किंवा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये येऊन मला त्याच्याबद्दल सांगू शकता, म्हणजे मी त्या टॉपिकला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कवर करू शकेल. आणि व्हिडिओ जास्त मोठा नाही झाला पाहिजे, म्हणून मी थोडंसं इथे फास्ट घेतला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचं काही प्रॉब्लेम जात असेल तर स्पीडला थोडंसं स्लो डाऊन करून तुम्ही त्याला पुन्हा रिपीटमध्ये बघू शकता. थँक्यू.